सिंपल बट यूजफुल किचन टिप्स। नंबर वन, कांदा। कांदा हा चिरताना डोळ्यातून पाणी येणारच, मग असे होऊ नये यासाठी काय आणि या कांद्यामध्ये असते तरी काय? तर या कांद्यामध्ये एक ॲसिड असते, ते ॲसिड म्हणजेच सल्फोनिक ॲसिड। आणि या सल्फोनिक ॲसिडचा संपर्क हा आपल्या डोळ्याशी येऊन डोळ्यातून पाणी येते। मग हे पाणी येऊ नये यासाठी आपण काय करायला हवे? तर यासाठी आपण एका बाऊलमध्ये पाणी घ्यायचे, ज्यावेळेस आपण कांदा चिरतो त्यावेळेस तो बाऊल आपल्या विडीच्या अगदी जवळ असावा आणि त्यामध्ये हे कांदे या प्रकारे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यानंतर आपण तो कांदा चिरायला घ्यायचा। आणि आपण जसा पाहिजे तसा तो कांदा चिरू शकतो आणि आपल्या डोळ्यात पाणीसुद्धा येणार नाही, कारण कांदा हा या बाऊलमध्ये धुतल्यामुळे त्यातले जे सल्फोनिक ॲसिड आहे त्याची तीव्रता अगदीच कमी झालेली आहे आणि या प्रमाणात आपण तो चिरून घेत। गाजर हा सगळ्यांच्याच आवडीचा, आणि ते काही दिवस फ्रीजमध्ये राहिले की एकदम असे सुकल्यासारखे होतात। मग त्यासाठी आपण काय करायचे, एका भांड्यामध्ये पाणी घेऊन या प्रकारे गाजर आपल्याला त्यामध्ये डीप करायचे आहे आणि त्यामध्ये अगदीच 1 ते 2 टेबलस्पून आपल्याला मीठ टाकायचे आहे आणि 2 तास ह्या गाजराला ह्या पाण्यामध्येच ठेवायचे आहे की जेणेकरून त्यामध्ये टाईटनेसपणा यावा आणि आपल्याला जे काही करायचं आहे त्या गाजराची भाजी हो किसणे हो ते सहजरित्या शक्य व्हावे यासाठी आपल्याला ही टिप्स आपण जर वापरली तर आपल्याला नक्कीच त्याचा उपयोग होईल। हिरवी मिरची जास्त काळ टिकण्यासाठी वापरा ही किचन टिप्स। रोजच्या जेवणात अनेक जण हिरव्या मिरचीचा समावेश करतात, चटणी असो की वरणाची फोडणी, हिरव्या मिरचीच्या तडकेशिवाय काहीही शक्य नाही। मग अशा वेळेस हिरव्या मिरच्या विकत घेऊन त्या टिकवायच्या कशा? जास्त दिवस टिकल्या पाहिजेत। मग यासाठी हिरव्या मिरच्या दीर्घकाळ टिकण्यासाठी या प्रकारे मिरचीची देठ काढून घ्यायचे, त्या स्वच्छ धुवून सुती कपड्यावर सुकवून घ्यायच्या आणि नंतर झिप पाऊचमध्ये किंवा पॅकबंद डब्यामध्ये ह्या मिरच्या ठेवायच्या, जेणेकरून ह्या जास्त दिवस टिकतील। आलू आणि कांदे जास्त दिवस टिकून राहण्यासाठी वापरा ही किचन टिप्स। त्यासाठी आपल्याला आलू आणि कांदे हे वेगवेगळे ठेवायला हवे, कारण एकत्र जर ठेवले तर आलूला लवकर कोंब येण्याची शक्यता असते आणि त्यामुळे कांदे पण खराब होतात आणि आलू पण काळे पडायला लागतात आणि मग ते वापरण्यासाठी अयोग्य असतात। त्यामुळे आलू आणि कांदे हे वेगवेगळे ठेवायला हवे। कढीपत्ता हा जास्त दिवस टिकण्यासाठी आपण ह्या कढीपत्त्याची पाने काढून न ठेवता या प्रकारे जर तो कढीपत्ता ठेवला आणि लॉक बंद कॅरीबॅगमध्ये जर ठेवला तर तो जास्त दिवस टिकतो। आपले वॉशबेसिन हे नियमित वापराने तेलकट आणि कचरा अडकल्याने ब्लॉकेज तयार होते, मग हे ब्लॉकेज होऊ नये किंवा निघण्यासाठी स्वच्छ व्हावं यासाठी आपण एक टिप्स यूज करावी, ती म्हणजे 3 ते 4 चमचे या ठिकाणी मी आपले खाण्याचे जे मीठ असते ते टाकायचे। तुमच्याकडे खडा मीठ असेल तर तुम्ही ते पण टाकू शकता। त्यानंतर त्यावर थोडेसे कोमट पाणी आपण सोडणार आहे, जेणेकरून त्या पाईपमध्ये जी गाळ किंवा तेलकटपणा जो असतो तो निघून जावा आणि आपले वॉशबेसिन हे पूर्णतः स्वच्छ व्हावे। अगदीच जास्त कोमट नसावे आणि एकदम थंडे पण नसावे, जर जास्त गरम असेल तर थोडं थंड पाणी नंतर टाकून द्यावे। त्यानंतर तांदूळ आपण इडलीसाठी डोस्यासाठी भिजवतो, मग हे 2-3 धुणं झालं की एकदा लास्टला जेव्हा धुतो ते पाणी फेकून न देता या प्रकारे ते पाणी काढून घ्यायचे आणि ज्यावेळेस आपण मिक्सरला काढतो त्यामध्ये या पाण्याचा यूज करायचा। गॅसचे बर्नर आपण नेहमी गॅस धुतो तर त्या धुण्यामुळे हे जे बर्नर असतात ते बर्नर ओले होतात आणि आपल्या जे गॅसची फ्लेम आहे
ती कमी कमी व्हायला लागते. त्यासाठी गॅस या प्रकारे आपण जर प्लेट ठेवल्या त्या बर्नरवर, तर आपण योग्य प्रकारे त्या गॅसला धुवू शकतो आणि आपले बर्नरसुद्धा कोरडे राहतात, त्यामुळे गॅसची फ्लेम ही लो होणार नाही.